आपण बघूया पूर्ण संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार यांच्या क्रमनिरपेक्षता नियमांविषयी गैरसमज आणि सामान्य चुका गैरसमज एक वर्गात शिक्षकांनी प्रश्न विचारला सत्याहत्तर आणि तेहतीस यांची वजाबाकी क्रमनिरपेक्ष आहे काय यावर साराने हो उत्तर दिले तर रोशनने नाही असे उत्तर दिले तुमच्या मते कोण बरोबर आहे सत्याहत्तर वजा तेहतीस ह्याचे उत्तर चव्वेचाळीस एवढे येते हे उत्तर पाहिल्यास आपला असा समज होतो की तेहतीस वजा सत्याहत्तर चे पण चव्वेचाळीस एवढेच उत्तर येईल या समजामुळे पूर्ण संख्यांची वजा बाकी पण क्रमनिरपेक्ष आहे असे समजले जाते या समजानुसार साराचे उत्तर बरोबर समजून पहिला पर्याय उत्तर म्हणून दिला जातो हे एक चुकीचे उत्तर आहे बरोबर समज असा आहे की जरी सत्याहत्तर वजा तेहतीसचे उत्तर चव्वेचाळीस आहे पण तेहतीस वजा सत्याहत्तरचे उत्तर चव्वेचाळीस नाही ही एक ऋणसंख्या आहे जिला आपण पुढच्या पाठात समजून घेऊ यावरून आपल्या लक्षात येईल की सत्याहत्तर वजा तेहतीस आणि तेहतीस वजा सत्याहत्तर चे उत्तर समान नाही सत्याहत्तर आणि तेहतीस ची दिले आहे गैरसमज दोन सहा भागिले तीन आणि तीन भागिले सहा समान आहेत काय कित्येक वेळा असा गैरसमज होतो की बेरीज म्हणजे ऍडिशन आणि गुणाकार म्हणजेच मल्टिप्लिकेशन प्रमाणे भागाकार म्हणजे डिव्हिजन सुद्धा क्रमनिरपेक्ष आहे ह्या धारणेमुळे हो हे एक चुकीचे उत्तर ठरेल बरोबर उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला सहा भागिले तीन आणि तीन भागिले सहा यांच्या उत्तरांची तुलना करून बघावी लागेल सर्वप्रथम आपण सहा भागिले तीन चे उत्तर मिळवू समजा तुमच्याकडे सहा लिंबू आहेत जर तुम्ही त्यांचे तीन समान भाग केले तर प्रत्येक भागामध्ये दोन लिंबू येतील म्हणजेच सहा भागिले तीनचे उत्तर दोन येईल तर आता आपण तीन भागिले सहाचे उत्तर काय असेल ते बघूया जर तुमच्याकडे तीन लिंबू आहेत आणि त्यांचे सहा भाग करायचे असतील तर काय करावे लागेल विचार करा प्रत्येक लिंबाला अर्ध्यातून म्हणजेच हाफ कापावे लागेल तेव्हा सहा भाग तयार होतील म्हणजेच प्रत्येक भागात अर्ध म्हणजेच एक भागीले दोन लिंबू असेल तीन भागिले सहाचे उत्तर आहे एक भागीले दोन म्हणजेच शून्य पूर्णांक पाच दोन्ही उत्तरांची तुलना केल्यावर आता समजेल की सहा भागिले तीन आणि तीन भागीले सहा हे समान नाही चला आता क्रमनिरपेक्षता नियमांशी संबंधित साधारण चुका समजून घेऊया खूप वेळा क्रमनिरपेक्षता नियम माहीत असतो पण त्याचा उपयोग बेरीज व गुणाकाराच्या क्रियांना सोपं करण्यासाठी केला जात नाही म्हणजे जर मला मध्ये नऊ जोडायचे असतील तर संख्यांना दिल्या गेलेल्या क्रमामध्ये जोडले जाते बरेचदा लहान संख्येमध्ये मोठी संख्या जोडणे अवघड होते क्रम बदलून तसे केले तर सहजरित्या उत्तर मिळू शकते या प्रकारे दोन संख्यांचा जसे की तीन आणि नऊ चा गुणाकार दिल्या गेलेल्या क्रमामध्येच केला जातो जे कठीण वाटतं पण क्रम बदलून हाच गुणाकार सोपा होतो म्हणून व्यावहारिक रूपात क्रमनिरपेक्षता नियम समजून घेणे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिले पूर्ण संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार यांच्या क्रमनिरपेक्षता नियमांशी संबंधित गैरसमज आणि सामान्य चुका